नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पडळकर म्हणाले, सरकार स्थापनेसाठी तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने निर्णय घेतला, पण जेव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात, हेच का तुमचं बहुजन धोरण? जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला। कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखेच शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल। या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? की महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते शेतकरी बहुजन नव्हते का? या राज्यातील शेतकऱ्याच्या पाटीत खंजीर खुपसून त्यांची वीज तोडणी केली ते शेतकरी बहुजन नव्हते का? या राज्यातील प्रस्थापित नेत्यांच्या आडेल तट्टू भूमिकेमुळे महाराष्ट्रातील एससी एसटी भटके विमुक्त यांचं पदोन्नतीतलं आरक्षण मातीत घातलं ते बहुजन नव्हते का? या राज्यामध्ये जे धनगर समाज आहे त्या समाजाच्या आरक्षणाच्या विषयी साधी एक बैठक सुद्धा तुम्ही 2.5 वर्षांमध्ये घेतली नाही, हे तुमचं कोणतं बहुजनांचं धोरण आहे? सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीच्या वाऱ्या करून तातडीनं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये तीन तीन निर्णय आमच्या बहुजनांच्या विरोधामध्ये गेले। कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही 2.5 वर्षापासून साधा इम्पेरिकल डेटा सुद्धा तयार केला नव्हता। मुळात तुमची इच्छा हीच की बहुजनाच्या पोराडी तुमच्या सारख्याच या महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सतरंजात उचलायच्या। बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्याच्या खांद्यावरून भगवी पताका खाली उतरवली। आपल्याच बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदोउद करता। हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही, कारण रक्तामध्ये स्वाभिमान असावा लागतो। जय भीम जय मल्हार।